ॲडवोकेट जितेंद्र बाबा, आत्ता ही पण कंप्लेन पुलीस स्टेशनार दिल्ली असा. महत्वाचे म्हणल्यार सांगपाचे की काल जेन्ना वो पाऊस घडलो तेन्ना ते गाडयेचे आम्ही वेरिफिकेशन केले डिटेल्स, जाल्यार ही गाडी महाराष्ट्र रजिस्ट्रेशनाची आणि म्हाका दिसता 99% ज्यो गाडयो थंय धांवता ह्या कामा खातीर त्यो सगळ्यो महाराष्ट्राच्यो, खंयचेय कॉन्ट्रॅक्टर आसूं, हायवेचे आसूं किंवा एअरपोर्टाचे आसूं, हे सगळे पळय वो खर्च सरकार करता तो ह्या महाराष्ट्राच्या गाडयांचेर करता, म्हणजे त्यांच्यो कामाक लायिल्ल्यो आसा. इतल्यो गाडयो आमच्यो गोंयकारांच्यो हांगा बेकार पडल्या मायनींग बी बंद जाल्या उपरांत. आतां ही केस कित्याक फायल करची पडली, हे आमी पुलिसांक कित्याक दिवचें पडलें, खंयचेय कॉमन मॅन वो आमचो सामान्य मनीस आसा, ताजे कडेन जर एक लायसन्स ना, ताजे कडेन एक जर PUC ना, पोल्युशन अंडर चॅक सर्टिफिकेट PUCC ना, जाल्यार तुमकां सगळ्यांक खबर आसा कितें जातलें. आनी हालीं तर तें फायनींग म्हणटा तें चडूच जाल्लें आहा. तर हितून ह्या गाडयेचे काल एक्सिडंट जाला त्या गाडयेचे थंय एका आमच्या नंद वो आमचो कांबळी, अरे ज्ञानेश्वर कांबळी, ताका आपलो जीव दिवचो पडलो. आनी तातूंतल्यान हें निश्पन्न जाता की ते गाडयेक परमीट ना, ते गाडयेक इन्शुरंस ना, ते गाडयेक पोल्युशन अंडर चॅक ना, ते गाडयेक फिटनस ना, म्हणजे ते गाडयेक कांयच ना. आनी अशा परिस्थितीन वो ड्रायव्हर ही गाडी चलोवन ह्या आमच्या एका भावाचो जीव घेता, एकट्याक जखमी करता, आनी एक्शन कांय जावचें ना. कायद्याचे बाबतीन हातून कल्पेबल होमिसायड नॉट अमाउंटींग टू मर्डर हें सेक्शन लागू जावपाक जाय. ताकाच न्हय, ताचो जो ओनर आसा ह्या गाडयेचो ओनर, ताका सुद्दां हें सेक्शन लागपाक जाय. कित्याक ह्या गाडयेची जी मालकी आसा त्या मालकान सगळ्यांक जाणा जावन की कांयच फिटनस ना, कसलेच ह्या गाडयेक डॉक्युमेंट वॅलीड ना, हें जाणा जावन त्या ड्रायव्हराच्या हातान दिली गाडी. आनी असल्यो कितल्यो गाडयो धांवता हाचे वयल्यान एक सिद्ध जाता की आमची पळय यंत्रणा आसा, पुलीस म्हणा, RTO म्हणा, ते फक्त गोंयकारांक बारीक मनशांकच धरपाक रस्त्यांचेर रावल्ले दिसता. सो म्हणून आमकां हें आज दिवचें पडलें. आमी पळयता हाजेर कितें एक्शन जाता तें, कित्याक हो सिरियस मॅटर जावन आसा. कांय लोक म्हाका काल जेन्ना हांवें फेसबुकार चडयलें हो असो असो हें जाला म्हणून, कांय शास्त्रीय लोक म्हाका सांगपाक लागले, आरे जेन्ना मोपा एअरपोर्ट चुकीचो असो एअरपोर्ट येता आमी सांगताले तेन्ना पेडणेकर आयकनासले म्हणून. आतां आमी कित्याक म्हणून हें घेवन बसपाचें तशें नासता तें. आमी गोंयकार सदांच डिवायड करून, चड करून BJP गोंयकारांक डिवायड करूनच सक्सेस जाता. आतां गोंयकारांनी चिंतपाक जाय, गोंयां सोंपोवपाचेंय बी आमचेच हातान आसा आनी गोंयां परतें घडोवपाचेंय बी आमच्याच हातान आसा. भाजप सरकार इतलो निर्दय आसा हे संपूर्ण देशाक खबर आसा, राज्याक खबर आसा. पूण भाजप सरकारान जे नवीन व्यक्ती इंडक्शन करता आनी निवडून येता तेवूय इतले निर्दय जाता हे काल एग्जाम्पल आमकां कळ्ळें. पेडणे जेन्ना हो इन्सिडंट जालो, शेमेच्या आडवांचो एक इसम कांबळे नांवाचो 63 इयर्स तो अमानुष रित्या गाडी मारली तेजेर आनी तेका 500 मिटराचेर ड्रॅक करून गेलो. तेच्या बरोबर एक फाटल्यान बशिल्लो मनीस आसलो, तेजे पांय मोडले. इमेजीन करा की एकलोच तो मनीस आसलो जाल्यार आयज तेजी बॉडी सुद्दां मेळची नासली, कारण ज्या रितीन ड्रॅक करून रोडा वयल्यान 500 मिटर भितर व्हेला, जो तेंचो कामाचो सगळो हे आसा, एरिया आसा भितर. इमेजीन करा की फाटल्यान जर मनीसूच नासलो जाल्यार आयज तेका तो बेपत्ता म्हणून तेजो चेडो किंवा तेजी फॅमिली आयज पोलीस स्टेशनाचेर कंप्लेन घालतली आसली की म्हाजो बापूय बेपत्ता आसा कालच्यान. पूण सुदैवान तो बाबडो फाटल्यान कोण बसलेलो तेणे सगळ्यांक इंटिमेशन दिलें आनी सगळ्यांक कळ्ळें की बाबा असो अमानुष रित्या त्या कांबळ्याचो घात केल्लो म्हणून. हांव आत्तांच ही कंप्लेंट इनवॉल्व करपाक गेल्लो तेन्ना PI कडेन हांवें डिस्कशन केलें की बाबा तो कालचो मनीस जो आसा ड्रायव्हर आसा तो मेळनाका म्हणून. PI उत्तर आसा की तो फरारी आसा अजून, आमचो शोध चालू आसा. हांवें म्हणलें तुमी कागदपत्रां घेतल्यात तर कागदपत्रां घेवंक ना अजून पुलिसेन. पूण इतलो
प्रोएक्टिव काल पीआय एमएलए जो पळयलो आम्ही की पुलिस स्टेशनाचे जो मनीस मेला तेजे चेडे घडून तेजे फॅमिली घडून सेटलमेंट केले आणि कालचा तो प्रकार दाबोपचा प्रयत्न केलो पण इतकोच प्रोएक्टिव जर पीआय आणि एमएलए असलो जाल्यार आयज तो ड्रायव्हर बिहाइंड द बार असपाक जाय आसलो. आयज ओनर असा अशोक बिळकोन त्याका अरेस्ट करपाक जाय आसलो. हे कित्या खातीर जाणना. आणि दुर्दैवाची बाब म्हणजे काल ज्यांना इन्सिडेंट झाला सगळ्या मध्ये येऊन एमएलए सांगता हा सेटलमेंट करून दिता. जेव्हा हो एक उमेदवार असलो आणि विद्यमान आमदार त्यावेळेस आलो त्यांना होच सांगतलो लोकांक 30% काम करता म्हणून. आणि आज काल हे जग जाहीर केलं की आपण सेटलमेंटचे एजंट म्हणून. सो पेडण्याच्या आमदाराक ती आमदारकीची खुर्ची बसपाक कॅपेबल असा काय ना. हो कालच्या इन्सिडेंटांनी लोकांनी हुश घालून त्याला सांगले यू आर नॉट कॅपेबल ऑफ बिईंग एमएलए ऑफ पेरणे यू रिझाइन स्टेट अवे. काँग्रेस पक्ष सदांच तळागाळातल्या लोकांचा आधार त्यांचा आवाज उखलता आणि आम्ही ह्या काँग्रेस पक्षाच्या वतीन ह्या गोष्टीचा निषेध करता. एमएलएचा निषेध करता आणि पोलीस इन्स्पेक्टरचा निषेध करता कारण अजून 24 वरां जाऊनही तो ड्रायव्हर अजून अरेस्ट जाऊन ना. दुसरी गजाल गेल्या महिन्यात पेडण्याचा एमएलए धारगळ गावात एक प्रकल्प चलता सिमेंटचा तो प्रकल्प आडवच्या खातीर स्पॉटार गेलो आणि सांगलो हो प्रकल्प लोकांच्या हिता खातीर ना इंजुरीज टू द हेल्थ आणि हो प्रकल्प बंद जावपाक जाय म्हणून. परते 2-4 दीस पहिली होत वयता आणि तो प्रकल्प सुरू करता. म्हाका याद जाता की जेव्हा बाबू आजगावकर डेप्युटी सीएम आल्लो 2017-22 मेरेन आणि 2019 बाबू आजगावकरान एअरपोर्टार गेलो 12 एप्रिलाक आणि एअरपोर्ट बंद केलो. हांगा आमकां पेडण्याच्या भुरग्यांक नोकऱ्यांचो प्रश्न कितें आहा तो सॉर्ट आउट करा, रोजगाराचा प्रश्न कितें आहा तो सॉर्ट आउट करा म्हणून. आणि बाबू आजगाव परतो 14 एप्रिलाक आपणच वयता आणि एअरपोर्ट सुरू करता. 30% कितके कमिशन गेले हो प्रवीण आर्लेकरान त्या लोकांक सांगलेले. आणि कालच्या इन्सिडेंटान एका कितके सेटलमेंटाक मेळ्ळे ते त्यांनी स्पष्ट करचे त्याच्या वेळेला असे दिसता. आणि त्याला एकूण रिक्वेस्ट करता की ह्यान पुढे जो जे एक्सिडंट जातले धारगळ महाखाजण टू पत्रादेवी हायवेचे त्यांना हो आमदार पुढे सोडून कितले सेटलमेंट करता ते म्हाका पळोवपाक जाय. आयज मेरेन 20 जण तरी ते एमयूआरच्या कामाच्या निष्काळजीपणामुळे 20 जण तरी मेल्ले असतले. एकाय फॅमिलीक हेणे कॉम्पेन्सेशन मिळून दिले काय. जेव्हा रस्त्याचे काम वाईट रीत्या चालतले त्यांना होत मनीस वळपे जंक्शनचे बाबू आजगावकरच्या नावान भजन करपी काळ घेऊन अजूनही परिस्थिती सुधरंग ना नॅशनल हायवेची. अजूनही पेडण्या जर तुम्ही वचत महाखजन तो पत्रादेवी मेरेन अजूनही सर्व्हिस रोडचे प्रॉपर प्रोव्हिजन केले ना असा. आणि हे उदार हे स्पष्ट करता की कालचा इन्सिडंट झाला तो. सो माझा आरोप असा पेडण्याचे आमदाराचे की सेटलमेंट एजंट जाऊन कालचं प्रकरण दांपाचा प्रयत्न केलो आणि अजून मेरेन तो ड्रायव्हर अजून मेरेन हे अशोक बिळकोनचे कसलीच कारवाई जाऊ ना. ह्या कंप्लेनान आम्ही असं मागला की जसे आमच्या लिडरांनी सांगले एलविस गोम्स सरान की जी कालची गाडी असली इन्वॉल्वमेंट इन ॲक्सिडंट त्याला कसलेच परवाने नसले अश्यो कितकेश्योच गाडयो थंयसर चलता. त्याच्यावरी ह्या पोलीस स्टेशनात पेडणे पोलीस स्टेशनात कारवाई करची त्यांचे डॉक्युमेंट चेक करचे आणि जसो ड्रायव्हर इन्वॉल्व असा भीतर तसोच ताजो ओनरही इन्वॉल्व असा त्याच्यावरही बेगिना बेगीन FIR करची आणि हेंका भीतर उडवचे. इतकीच मागणी. आणि माझी एक मागणी असा एमएलए कडे पेडण्याच्या की त्याने सरळ रिझाईन दिवचे कारण ही इज नॉट कॅपेबल ऑफ बिईंग अ एमएलए.